मी संजीवनी भागवे, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मनापासून खूप 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 स्वागत. खूप दिवसांनी रेसिपीचा व्हिडिओ बनवते मी, आणि आज मी तुमच्यासाठी खास बनवणार आहे सुकं चिकन. घरच्या आणि कमी साहित्यात ते बनवलंय. चला आपण कसं बनवलंय ते पाहूया. हे बघा, आधी सुकं चिकन मी बनवलंय. बघा, हे चिकन आहे 600 ग्राम. हे मी स्वच्छ धुवून घेतलंय, नाही तर ह्याला ना मी मीठ लावते. एक चमचा मीठ टाकलाय, थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट. हा माझा मालवणी मसाला आहे. तुमच्या याच्याबद्दल ना, तुम्ही तुमच्याकडे जे लाल तिखट तुम्ही जेवणात वापरता ना, ते वापरलं तरी चालेल. आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकणार आहे. आणि एक चमचा चिकन मसाला. एक चमचा चिकन मसाला टाकलाय. हे चांगला आपण मिक्स करून घेऊया. आणि हा एक लेग पीस आहे. बघा, खूप मोठे मोठे तुकडे होते, त्याचे मी छोटे केले. बघा, जास्त मोठे तुकडे मला नाही आवडत. आता ह्याला आपले सगळे मसाले वगैरे लावून झाले आहे. आता ह्याला आपण अर्धा मॅरिनेट करायला ठेवूया, झाकून ठेवूया. आता मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पहा. हे हिरव्या मिरच्या घेतल्यात, हे कमी तिखटवाल्या आहेत. ह्या मी 6 घेतल्या. कोथिंबीर घेतले, हे मी कमी घेतल्यात. आलं आणि लसूण, चिकनला थोडं आलं लसूण पेस्ट लावल्यामुळे. आणि मसाल्याची पानं आहेत 2. हा कढीपत्ता, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. सुकं खोबरं आहे, किसून घेतलंय. चिकन मसाला थोडा आणि फोडणीसाठी तेल, मीठ, लाल तिखट आणि हळद. आता आपण काय करायचं, सुकं खोबरं आपण थोडस भाजून घ्यायचं हलकस. पॅन गरम करत ठेवलंय, गरम झालंय. आता आपण सुकं खोबरं ठेवायचं भाजून घेऊ. सुकं खोबरं आणि इतर मसाले आहेत ना, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. पॅन गरम झाला ना, गॅस पूर्ण लो करायचा, कारण खोबरं ना सुकं खोबरं हलकं असतं, भाजायला वेळ नाही लागत. सुकं खोबरं आपलं ना भाजून झालंय. बघा, खरपूस असं नाही भाजायचं, हलकस. आता ना मी गॅस बंद करते आणि थंड होऊ देते. थंड झाला आपण मसाला बनवून घेऊया. गॅस बंद केला तरी ढवळत राहायचा, नाही तर ना खाली असं ते करपत. आता सगळा मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. हे सुकं खोबरं सगळं एकत्रच वाटायचं आहे. आता हिरव्या मिरच्या टाकते, लवकर वाटणे तुकडे करून टाकते. याच्यात कोथिंबीर, हे कमी जास्त झालं तरी चालत. आलं आणि लसूण, टोमॅटो, कढीपत्त्याची 4-5 पान, हे सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे. आता आपलं वाटून वाटून झालंय. हे बघा, आणि चिकनला पण अर्धा झालाय मॅरिनेट करून. आता आपण सुकं चिकन बनवायला घेऊया. आता पॅन गरम करत ठेवलाय, इकडे पाणी पण गरम करत ठेवलंय. गॅस हाय केलाय. आता तेल टाकूया. थोडस तेल टाकलंय, कढीपत्ता, आणि
लाल मसाला टाकते एक चमचा, मग असे एकात एक चमचा टाकला त्याच्यात मॅरिनेट केलं तेव्हा, आता चिकन टाकूया आपण, त्याच्यात मीठ मसाला हळद आलं लसूण पेस्ट सगळं टाकलंय गरम चिकन मसाला वगैरे, गॅस कमी जास्त करायचा जसं लागेल तसं, तर गॅस ना मी हाय केलाय, तेल चांगलं असं परतवत राहायचं, तर यात पूर्ण लो केलाय परत मी, आणि झाकण ठेवून त्याला एक वाफ आणायची, 5 ते 10 मिनिटाला झाकून ठेवायचं, 5 ते 7 मिनिटं झाली आहे, आपण ही मसाल्याची पानं हे वाटण वाटलं ना ते टाकूया, वाटण टाकला तर ढवून घ्या मिक्स करून घ्या चांगलं, गॅस हाय केलाय मी, तिखट ना तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही, आता ह्यात ना मी गरम पाणी ओतते थोडस, जेवढं लागेल तेवढं ओतूया, गरम पाणी टाकल्यामुळे ना चिकन ना लवकर शिजत, एक चमचा मीठ टाकलेलं तर थोडस मी मीठ टाकते, थोडस लाल तिखट अर्धा चमचाच, आता चांगलं मिक्स करून त्याला पुन्हा 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया शिजत, आणि गॅस मी लोच करणार आहे, 10 मिनिटं झाली आहेत चेक करते, शिजलंय थोडं सुक होऊन दे त्याला आटून देते, आणखी 5 मिनिटं ठेवूया आपण, तर पुन्हा आपण झाकून ठेवूया 10 मिनिटं अजून शिजून देते, चांगलं पंधरा ते वीस मिनिटं झाली आहे, चिकन आपलं झालंय, आता एक चमचा लाल मसाला मी ह्याच्यात टाकला आहे,
कोथिंबीर टाकूया. सुका चिकन आपलं तयार झालंय. आता आपण गॅस बंद करूया. करायला एकदम सोपं आहे आणि कमी साहित्यात होतं. मस्त झणझणीत जसं आपलं सुक्क चिकन तयार झालंय छान पैकी. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.